मुंबई कोकण गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कचेरी घाटात सायनकडून कणकवलीकडे जाणारी खाजगी बस दरीमध्ये कोसळून पहाटे 4 वाजता अपघातग्रस्त झाली। सदर अपघातात एका 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे तर 13 जण जखमी झाले आहेत। एकूण बसमध्ये 28 प्रवासी असल्याचे समजते। पहाटेच्या वेळच्या अपघाताचे वृत्त धडकताच कशेडी टॅब व पोलादपूर पोलीस यंत्रणेसह साळुंके रेस्क्यू टीम महाड तसेच नरेंद्र महाराज ट्रस्ट यांचे ॲम्ब्युलन्स घटनास्थळी बचाव कार्यासाठी तातडीने दाखल झाल्या। सदर अपघात हा कशेडी घाटात भोगाव येथील एलंगेवाडी मागील धोकादायक वळणात घडला। चालकास वळणाचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। या घाटात वारंवार अपघातास कारणीभूत ठरणारा 30 किलोमीटरचा घाटमार्ग हा नवीन होत असलेल्या मुंबई कोकण महामार्गामध्ये बोगद्यातून जात असल्यामुळे हे अपघातांचं प्रमाण घटणार आहे। ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज। या झंझावात सोबत जोडून जाण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।